राहुरी शहर हद्दीतून मोटरसायकल चोरून नंतर मोटरसायकल परत करण्यासाठी हजारो रुपयांची मागणी करणाऱ्या अनिस सय्यदला 8 जुलैला माजी नगरसेवक अशोक तनपुरे यांनी रंगेहात पकडून यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अनित सय्यद ह्याच्याबरोबर आणखीन काही साथीदार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेबाबत अशी माहिती मिळाली आहे की रवींद्र रोडे तालुका अंबड हा तरुण सध्या नोकरीनिमित्त राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात माजी नगरसेवक अशोक तनपुरे यांच्या खोलीत भाडोत्री म्हणून राहत आहे. 7 जुलै रोजी त्याने त्याची HF डिलक्स क्रमांक MH 21 BN 9335 ही मोटरसायकल अशोक तनपुरे यांच्या घराजवळील पार्किंगमध्ये लावली होती. रात्रीच्या दरम्यान ती मोटरसायकल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली होती. दुसऱ्या दिवशी मोटरसायकल मालक रवींद्र रोडे याला अनोळखी नंबरवरून फोन आला. मोटरसायकल परत पाहिजे असेल तर 15,000 रुपये द्यावे लागतील, रोख रक्कम घेऊन स्टेट बँकेजवळ ये असे सांगितले. रवींद्र रोडे याने त्वरित अशोक तनपुरे यांना घटनेची माहिती दिली. अशोक तनपुरे यांनी काही तरुण बरोबर घेऊन स्टेट बँकेसमोर त्या तरुणाचा पाठलाग करून त्याला पकडले, त्याची यथेच धुलाई करून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. सध्या मोटरसायकल कोणी चोरली होती, तो आरोपी कोण होता, त्याचे साथीदार आणखीन कोण होते याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेत मोटरसायकल चोरणारा आरोपी हा वेगळाच असून त्याने अनिस सय्यदला वापर करून घेतल्याची चर्चाही सुरू आहे. अनिस सय्यद याला आज न्यायालयासमोर हजर केले असता त्याचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ताज्या घडामोडींसाठी आधार न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.